नमस्कार, मी अनुप्रिया, MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. हवामान तज्ज्ञांनी अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञांनी अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील असे मतही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर सुरक्षेसाठी मासेमारांनी 11 ते 12 जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, मात्र त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. 10वी तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्याने यंदा टक्केवारी घसरल्याचे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 10वीच्या निकालाची टक्केवारी यंदाही घसरल्याने सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्याने त्याचा यंदाच्या निकालावर परिणाम झाला असून त्यामुळेच 10वीच्या एकूण टक्केवारीत घसरण झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत एकूण टक्केवारीत 12% घसरण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. पूर्व मोसमी पावसात तब्बल 25% घट झाली आहे. एकीकडे देशातील बहुतांश भागात दुष्काळाशी तोंड देत असताना तसेच उष्णतेचा कहर झेलत असताना दुसरीकडे पूर्व मोसमी पावसात तब्बल 25% घट झाली आहे. मात्र रविवारी राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पावसाने सलामी दिली आहे. मुंबई नवी मुंबईत देखील रविवारी मळब दाटून आले होते. उष्णतेमुळे नवी मुंबईकरांच्या अंगाची लाही होत होती, परंतु रविवारच्या पावसाने जरासा का होईना वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. गेल्या 7 वर्षात एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी केवळ 21% गुन्हे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. ऑनलाईन व्यवहार जसे जसे वाढत आहे तसेच ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाणही वाढत आहे, परंतु ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांच्या मुसक्या आवळताना पोलिसांना अपयश येत होते. गेल्या 7 वर्षात एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी केवळ 21% गुन्हे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. अनेक वेळा गुन्हेगार एखाद्या दुर्गम भागातून ही कामे करतो. एखाद्याला ऑनलाईन गंडा घालण्यासाठी खोटे आयडी वापरले जातात. अशा गुन्हेगारांना शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. दुसरीकडे गुन्हेगारांकडे गुन्ह्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असते, तर पोलिसांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि तज्ञांचा मोठा अभाव आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. कोकणचा हापूसने रविवारी खवय्यांना अखेरचा बाय बाय केला आहे. आपल्या अवीट गोडीमुळे मुंबई महाराष्ट्रासह देश विदेशात आकर्षणाचे विशेष केंद्र असलेला कोकणचा हापूसने रविवारी खवय्यांना अखेरचा बाय बाय केला आहे. देवगड पाठोपाठ रत्नागिरी हापूसचाही हंगाम आटोपला असून रविवारी 300 पेट्या APMC फळ मार्केट मध्ये आल्या होत्या. त्यानंतर आंब्यांचा बापूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणच्या हापूसची चव चाखण्यासाठी खवय्यांना वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. मे उलटून गेला तरी अद्यापही नवी मुंबईत काही ठिकाणी नाल्यांची सफाई झालेली दिसत नाहीये. मे उलटून गेला तरी अद्याप ही नवी मुंबईत काही ठिकाणी नाल्यांची सफाई झालेली दिसत नाही. CBD बेलापूर येथील नाल्यांची सफाई झालेली नाही. अजूनही नाल्यात कचरा जैसे थे पडून आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करणे आवश्यक असते. नाल्यांमध्ये पडलेला कचरा वेळीच्या वेळी काढला नाही तर पावसाळ्यात नाले तुंबण्याचे प्रकार घडत असतात. तसेच यात पडलेल्या कचऱ्यामुळे नाल्यांची दुर्गंधी उद्भवते. याचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो. रविवारी नवी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने लवकरात लवकर नाले सफाईकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.